दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा होणाऱ्या भारतीय नौदल दिनाचं सर्वात मोठं आकर्षण असतं ते मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे सादर होणारा बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम. या शानदार बीटिंग द रिट्रीट कार्यक्रमात चेतक, सिकिंग, हेलिकॉप्टर यांनी थररक प्रात्यक्षिकं सादर केली. तसंच नौदल कमांडोंनीही विविध प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. 4 डिसेंबर 1971 या दिवशी कराची बंदरावर भारतीय युद्धनौकांनी निर्णायक यशस्वी हल्ला केला होता. त्यानिमित्तानं 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी सूर्यास्त होताच रणभूमीवर दिवसाची युद्धसमाप्ती होत असे. त्यावेळी दोन्ही बाजूंकडचे योद्धे शस्त्र म्यान करत असत. तेव्हा रणभूमीवरच्या सैनिकांना परत छावणीत बोलवण्यासाठी विशिष्ट धून वाजवली जात असे. त्यालाच बीटिंग द रिट्रीट म्हणून संबोधलं जातं. हा सोहळा गेटवे ऑफ इंडियामध्ये साजरा होत असताना अचानक पावसानं लावलेल्या हजेरीमुळे हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या राज्यपालांनी कार्यक्रम शेवटपर्यंत भर पावसात बघितला. छत्री घ्यायला देखील त्यांनी नकार दिला. राज्यपालांबरोबर उपस्थितांनीही कार्यक्रम समाप्तीची घोषणा होईपर्यंत भर पावसात कार्यक्रम बघत नौसैनिकांना दाद दिली. शेवटी 1 तासाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानं 20 मिनिटं आधीच कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.